बघूयात पुढची बातमी. सांगलीतील शेतकरी आत्महत्येविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अन्नत्याग आंदोलन करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिलाय. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा होती, मात्र राज्यातील सरकारनं शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केलाय. त्यामुळं आता मंत्री सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सरकारला घरचा आहेर दिलाय. 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून कुटुंबासहित आत्महत्या केली होती. त्या कुटुंबाच्या स्मृतिप्रित्यर्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आदरणीय खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि राज्यभर गेल्या 1986 पासून जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, त्या आजपर्यंत सुरूच आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता यावी या मागणीसाठी गेली अनेक वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्न करते. कालच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याची भूमिका राज्य शासनानं घेतलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्यावा, यासह सर्व मागण्यांच्यासाठी हे आंदोलन म्हणजे एका कुटुंबाच्या स्मृतीप्रत्यर्थ आंदोलन आहे. 1986 यवतमाळ जिल्ह्यात साहेबराव करपे या शेतकऱ्यानं सहकुटुंब स्वतःची पत्नी आणि 4 मुलं यांच्यासहित आत्महत्या केली. ही पहिली महाराष्ट्रातील शेतकऱ्याची आत्महत्या गृहीत धरली जाते आणि त्या आत्महत्येला आज 31 वर्ष पूर्ण झाली. त्या शेतकऱ्याला अभिवादन करण्यासाठी आज आम्ही एक दिवसाचं अन्नत्याग जाहीर केलेला होता आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी सदाभाऊ यांच्या मार्गदर्शनातून आज आम्ही इथं अन्नत्याग आंदोलनासाठी एक दिवसासाठी आज आम्ही जिल्ह्यातील सगळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आज इथं आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. त्या सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांना आज आम्ही दिलासा देण्यासाठी इथं एकत्र जमलो आहे की भावांनो, कुणी आत्महत्या करू नका आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नका. अडचणीचे दिवस हे सुद्धा जातील, येणारा काळ हा आपल्यासाठी सुवर्ण काळ असेल, परंतु त्यासाठी आपल्या आयुष्याची आणि संसाराची राख रांगोळी करणं हे चुकीचं आहे हे सांगायसाठी आम्ही आज सगळेजण इथं जमलेलो आहे. SBN मराठीसाठी सुजित दोडके, सांगली.